नांदेड तालुक्यातील बांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली असून भाजपच्या रसिका शेळके यांची शुक्रवारी सरपंचपदी निवड झाली आहे. रसिका शेळके यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणांनी गुलाल उधळत परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही भाजपचे वर्चस्व सातत्याने वाढत असून शुक्रवारी वांगणीतर्फे वाजे गावच्या सरपंचपदी भाजपच्या रसिका शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सदस्य राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, कार्यकर्ते संतोष शेळके, उपसरपंच सतीश मालुसरे, गुरुनाथ भोईर, माजी सरपंच प्रमोद म्हात्रे, कुंदा मोरे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती पवार, पुष्पा पाटील, शैलजा भोईर यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच रसिका शेळके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भरपूर कामं आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या विकास निधीमधून आणि इतर विकास निधीमधून आपण केलेली आहेत आणि अजून आपल्या या तिन्ही सर्व गावांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं सरपंचांनी जास्तीत जास्त लक्ष टाकून त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यांना चांगले पाठिंबा देऊन आपल्या या गावाचा, आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी आमचं सहकार्य त्यांच्या मागे सतत राहणारच आहे. पण आपणसुद्धा विकासाची कामं सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन, मी सरपंच झालो किंवा मी उपसरपंच झालो, मी कोण मोठा नाही, आपण सर्व एक आहोत असं समजून आपण सर्वांनी एकत्र येऊन या ग्रामपंचायत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कामं करावी. मी पुन्हा एकदा सरपंचांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.